महाबळेश्वरच्या वेण्णा लेकसह तापोळाच्या धर्तीवर कराड इथल्या प्रीतिसंगमावर बोटिंग सुरू झालंय. शासनाच्या वेगवेगळ्या 6 खात्यांची परवानगी काढून इथं खासगी 4 मोठ्या बोट नदीतून सैर करायला दाखल झाल्यात. प्रीतिसंगम बोट क्लबतर्फे अत्यंत माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानं कराडकर बोटिंगचा मनमुराद आनंद लुटत आहेत. बोटिंगचा आनंद घेणारी ही तरुणाई स्पीडबोट असो किंवा मग पॅडल बोट, याचा आनंद घेताना पर्यटकांचा ओसंडून वाहणारा हा आनंद. मुलांसाठी खेळणीवाले, खाऊची दुकानं, बाग आणि घोडेस्वारीचा आनंद घेणारे हे सगळे पर्यटक. ही सगळी दृश्य आहेत कराड इथल्या ऐतिहासिक कृष्णा आणि कोयना नदीच्या प्रीतिसंगमावरील. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी, प्रीतिसंगम बाग, नदी काठचा परिसर, असं स्वच्छ आणि हवेशीर हे वातावरण. या वातावरणाची भुरळ कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण इनके शहर कराड शहर में नए से अभी बोटिंग का ये चालू हुआ है, तो इससे अच्छी फैसिलिटी एक जो पर्यटक करके हमको अच्छी फैसिलिटी मिल रही है. इधर यशवंतराव चव्हाण या स्मारक जवळ जे बोटिंग चालू केलेलं आहे ते पर्यटकांना त्या आनंद लुटता येतोय आणि गोरगरीब शेतकऱ्यांना व जे आजूबाजूचे शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वयोवृद्ध या ठिकाणी या बोटिंगचा लाभ घेऊ शकतात. ते आम्ही बाहेरून आलेलो आहोत. मी साताराची आहे आणि माझे इथे फ्रेंड्स आलेले आहेत, ते राजस्थानचे आहेत आणि त्यांना इथे पाहायचं होतं हे यशवंतराव चव्हाणांची स्मृती उद्यान. कराडमधलं हे बेस्ट प्लेस आहे आणि खूप ऐकून आहे या प्लेसबद्दल आणि इथलं बोटिंग स्पेशली खूप फेमस आहे. सो खूप छान अनुभव आला आम्हाला इथे सगळ्यांना. या ठिकाणी बोटिंग करताना सुरक्षेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं, तर बोटीत खाद्यपदार्थ किंवा पाणी प्रदूषित करणाऱ्या गोष्टी आणण्यास सक्त मनाई आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत, त्यातच प्रीतिसंगमही बोटिंग आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांना आकर्षित करू लागलाय. साताऱ्याहून विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.